नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर साळुंखे आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सिंहगड किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया या किल्ल्याचा थोडासा इतिहास। तर इतिहास या किल्ल्याचा असा आहे, सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा असे होते। एका आख्यायिकेनुसार या डोंगरावर कौंडण्य ऋषी यांनी तपश्चर्या केली होती म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा असे पडले। कालांतराने अनुक्रमे हा किल्ला निजामशाही, आदिलशाही आणि शेवटी स्वराज्यात दाखल झाला। तुम्ही कदाचित तानाजी चित्रपट पाहिला असेल, त्यात जो काही इतिहास दाखवला गेलाय तो याच किल्ल्यावरती झाला होता। आपण जाणून घेऊया या किल्ल्याची भौगोलिक पार्श्वभूमी। हा किल्ला पुण्यापासून साधारणतः 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आहे। या किल्ल्याची उंची साधारण समुद्र सपाटीपासून साधारणतः 4400 फूट एवढी आहे। सह्याद्री पर्वतरांगेतील भुलेश्वर पर्वतरांगेत हा बळकट किल्ला आज सुद्धा मोठ्या शेतापिनं उभा आहे। या किल्ल्यावर जर तुम्ही गेला तर तुम्हाला येथून राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, पुरंदर आणि तुंग अशा सर्व किल्ल्यांचे दूरदर्शन घडेल। आता बघूया या किल्ल्यावर पाहण्यासाठी कोण कोणती ठिकाणे आहेत। नंबर एक, दारूचे कोठार। दारूचे कोठार हे त्या काळी साधारणतः दारू साठवण्यासाठी वापरले जात असे। जर तुम्ही या किल्ल्यावर आलात तर तुम्हाला हे दारूचे कोठार पाहायला मिळेल, ज्याचे बांधकाम संपूर्ण दगडाचे आहे। नंबर दोन, टिळक बंगला। असे म्हटले जाते की लोकमान्य टिळकांचे काही काळ या किल्ल्यावरती वास्तव्य होते असे म्हटले जाते। त्या ठिकाणी टिळक बंगला नावाचे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी टिळकांचे वास्तव्य होते। लोकमान्य टिळकांची व महात्मा गांधीची भेट सुद्धा येथेच झाली होती असे म्हटले जाते। नंबर तिसरं, देव टाके। तुम्ही जर तानाजी मालुसरे यांचे स्मारक पाहिले, त्यांच्या पाठीमागील बाजूस एक देव टाके आहे जे त्या काळी पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जात असे आणि आजही काही तेथले जे स्थानिक लोक आहेत ते सुद्धा आज त्या देव टाकाच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापर करतात। नंबर चार, कल्याण दरवाजा। जर तुम्ही या किल्ल्यावरती कल्याण गावामार्गे आले तर तुम्हाला एक दरवाजा लागतो, त्या दरवाजाला कल्याण दरवाजा असे म्हणतात। नंबर पाच, राजाराम महाराज स्मारक। ज्यावेळेस स्वराज्याचे धोरण राजाराम महाराजांच्या हातात आले त्यावेळी महाराजांनी मुघलांना सतत 11 वर्ष झुंज दिली आणि स्वराज्य टिकवून ठेवले। या अशा पराक्रमी राजांचे स्मारक सुद्धा तुम्हाला याच किल्ल्यावर पाहायला मिळेल। नंबर सहा, तानाजी मालुसरे स्मारक। ज्यांच्या पराक्रमामुळे हा किल्ला म्हणजे सिंहगड किल्ला स्वराज्यात आला ते म्हणजे तानाजी मालुसरे यांचे स्मारक तुम्हाला या किल्ल्यावर पाहायला मिळेल। ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना सिंहगडाच्या म्हणजे कोंढाणा किल्ल्यावर स्वारीवर पाठवले त्यावेळेस तानाजी मालुसरे यांच्या कोंढाण्याचा सरदार म्हणजे उदयभान राठोड याच्याशी बेभान झुंज झाली आणि या युद्धात तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले। आता बघूया या किल्ल्याला तुम्ही कशा प्रकारे जाऊ शकता। पुण्याहून तुम्ही स्वारगेट पर्यंत आलात तर तुम्हाला तिथून काही मनपाच्या व तसेच काही खाजगी वाहन मिळतील आणि त्या खाजगी वाहनाद्वारे तुम्ही खडकवासला धरणापर्यंत जाऊ शकता। खडकवासला धरणापासून सिंहगड किल्ला हा फक्त काही अंतरावर आहे आणि तुम्ही तुमची सिंहगड किल्ल्याची गडभ्रमंती सुरू करू शकता। तर मित्रांनो, आजचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।